मुखेड तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील शिधापत्रिका वाटप करण्यात आली आहे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना गावामध्ये कॅम्प घेऊन शिधापत्रिका वाटपाच्या कॅम्पचे आयोजन मुखेड तालुक्यातील आंदेगाव येथे सोळा नोव्हेंबर रोजी करण्यात आले त्यानुसार तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार मौजे आंदेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार व स्वयंसेवक यांनी वंचित लाभार्थ्यांची यादी करून आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रत्येकाची संचिका तयार केली व तहसील कार्यालयात दाखल केली त्यानुसार तहसील कार्यालयाने दोन दिवसात पात्र सत्तर शिधापत्रिका तयार करून सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मौजे आंदेगाव येथे उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप केल्या त्यावेळेस वी ना पाटे नायब तहसीलदार देशमुख तलाठी नरबागे गायकवाड कोतवाल ग्रामसेवक श्रीमती बाचीपाळे व समस्त गावकरी उपस्थित होते तसेच तहसील कार्यालय मुखेड पुरवठा विभाग मार्फत एप्रिल 2022 हजार बावीसपासून ते ऑक्टोबर दोन अखेर अंत्योदय सहासष्ट प्राधान्य कुटुंब योजना चारशे एकोणनव्वद शुभशिधापत्रिका अठ्ठावीस अशा एकूण पाचशे पंच्याहत्तर शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत